श्री स्वामी समर्थ, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उद्या आहे मकर संक्रांत, बघा 33 कोटी देवी देवतांची सेवा करणं हे आपल्याला शक्य असतं का? तर अजिबात नाही. तर या 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद हा मकर संक्रांत तीनच्या दिवशी जर आपल्याला मिळाला तर आपलं जीवन किती बदलून जाईल हे आपल्याला सुद्धा माहीत नाही. आपल्या जीवनामध्ये जे काही वाईट भोग आहेत आपण अजूनपर्यंतही भोग भोगत आहोत आणि त्याचबरोबर हे 7 पिढ्यांचं काही दारिद्र्य आहे, तर या दारिद्र्यामुळे आपली प्रगती कुठेतरी थांबून गेलेली आहे. यासाठीच आपल्याला गायीला एक वस्तू खाऊ घालायची आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी जर आपण गायीला एक वस्तू खाऊ घातली तर सर्व अडचणीतून सुटका होऊन आपल्या ज्या काही इच्छा असतात तर त्या पूर्ण होतात. हिंदू धर्मामध्ये आपण प्राचीन काळापासूनच गायीची सेवा करत आलेलो आहोत. गायीला आपण प्रथम पूजनीय सुद्धा म्हणत असतो. 33 कोटी देवदेवतांची जागा असणाऱ्या या गायीमध्ये अनेक असे तत्व असतात, हे तत्व जर आपल्या घरासाठी अतिशय प्रभावी असे ठरत असतात. मकर संक्रांत हा खूप मोठा दिवस असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी जर आपण आपल्या घरामध्ये वादविवाद केले तर पूर्ण वर्षभर आपल्या घरामध्ये वादविवादच होत राहतात. आणि त्याचबरोबर जर चांगल्या प्रतीचं वातावरण आपण आपल्या घरामध्ये ठेवलं तर नेहमी आपल्या घर हे सुखी आणि समाधानी राहतं. तर त्यामुळे उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे. ज्यावेळेस आपण आपली फरशी पुसणार आहोत तर त्या पुसता पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं मीठ, गोमूत्र, हळद आणि खडेमीठ टाकायचं आहे आणि आपली फरशी क्लीन करायची आहे. त्याचबरोबर उद्या तुम्हाला तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो व्यवस्थित क्लीन करून द्यायचा आहे. उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे. बाहेर माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे. आणि उद्या तुम्हाला तुमच्या घरामध्ये ज्यावेळेस आपण देवपूजा करत असतो तर आपल्या देवांना स्वच्छ करण्यासाठी पंचामृतचा वापर करायचा आहे. पंचामृत घ्यायचं आहे आणि त्याने आपले देव स्वच्छ करायचे आहे. आपल्यावरती थोडंफार कर्ज असेल तर भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी उद्या दुधामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आणि याने भगवान विष्णूंवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. तर उद्या तुम्हाला या सर्व गोष्टी करायच्या आहेत. आता उद्या तुम्हाला गायीची सेवा करायची आहे, तर गायीला उद्या काय खाऊ घालायचं आहे तर ते बघूया. तर उद्या तुम्हाला गव्हाचं पीठ तुम्हाला मळायचं आहे. गव्हाचं पीठ मळल्यानंतर याची एक छान चपाती तुम्हाला करून घ्यायची आहे. चपाती तयार झाल्यानंतर तुम्हाला त्या चपातीवरती थोडेसे पांढरे तीळ जे असतात बघा, तर ते टाकायचे आहे. पांढरे तीळ टाकल्यानंतर त्या चपातीवरती तुम्हाला थोडासा गूळ हा किसून टाकायचा आहे. आता किसणायचा वगैरे नसेल तुम्हाला तर डायरेक्टली तुम्ही थोडासा गूळ त्यावरती ठेवला तरीही चालेल. आणि ही जी चपाती तयार झालेली आहे तर ही चपाती तुम्हाला उद्या गायीला खाऊ घालायची आहे. आता पांढरे तिळामध्ये आपलं दारिद्र्य दूर करण्याची ताकद असते. गुळामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा तयार होत असतो आणि गव्हाचं पीठ जे असतं तर ते साक्षात माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये आपल्या घरात असतं. तर त्यामुळे या सर्वांचं एकत्र करून ही जी चपाती आपण तयार केलेली आहे तर ही चपाती उद्या आपल्याला गायीला खाऊ घालायची आहे. अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. काय करायचं आहे, गायीपाशी गेल्यानंतर गायीच्या चारही पायांवरती थोडंसं पाणी टाकायचं आहे. गायीला हळदी कुंकू वाहायचं आहे. त्यानंतर गायीला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर ही जी चपाती आहे तर ती तुम्हाला गायीला खाऊ घालायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय तो करायचा आहे. आता गायीला चपाती खाऊ घातल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला गायीला थोडंसं पाणी प्यायला द्यायचं आहे आणि तिथे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहे. जीवनातील जे काही दारिद्र्य आहे, संकट आहे, दुःख आहेत, अडचणी आहेत तर ते दूर करावे अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे. आणि 33 कोटी देवदेवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी हा अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे. तर नक्की करून बघा, नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल. चालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.